नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली बातमी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. नागपूरच्या मध्यवर्ती स्थानकावरून दररोज 15 ते 20 हजार प्रवासी प्रवास करतात, मात्र संपामुळे बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. सर्व बसेस डेपोमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. त्यांनी खासगी वाहन किंवा ट्रॅव्हलचा आधार घ्यावा लागतोय. यातही खासगी वाहन चालकांनी संपाचा फायदा घेत दर वाढवलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड सुद्धा सहन करावा लागतोय. एकूणच नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर संप सुरू आहे. मी आता आहे नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर. या बस स्थानकावर एरवी प्रचंड गर्दी या ठिकाणी प्रवाशांची असते, मात्र आज आपण पाहू शकतो शुकशुकाट आहे. आपल्यासोबत प्रवासी आहेत, त्यांना पण विचारा वाशी काय सांगाल तुम्हाला, कुठे जायचं आहे? आता बस बंद असल्यामुळे, एसटी संप चालू असल्यामुळे तुमचे काय त्रास तुम्हाला होतो? तर बस बंद असल्यामुळे प्रवाशा लोकांना आता भाऊबीजेला बहिणी आपल्या भावाला अक्षत लावायला जातात, आणि त्याच्यामुळे आता बस संप असल्या कारणाने म्हणजे आम्हाला म्हणजे खूपच त्रास होतो आहे, आणि खूप वेळ वाट बघावं लागत आहे, आणि बसेस बंद असल्या कारणाने आमची खूपच म्हणजे असं हे होत आहे, प्रवाशांचा त्रास होतो. दादा तुम्हाला कुठं जायचं आहे? आणि आता एसटी बंद आहे, संप चालू आहे, त्यामुळे तुम्हाला काय त्रास सांगावा लागतो? सध्या मला भंडाऱ्याला जायचं आहे, पर कसं दिवाळीनंतर लगेच एसटीचा संप असल्यामुळे इथे जे आपले प्रवासी राहतात त्यांचा खूप हाल होत आहे. कारण दिवाळीनंतर लोकाला कुठे आपल्या घरून बाहेरगावी जायचं आहे किंवा घरी जायचं आहे किंवा कोणत्या आपत्कालीन कामासाठी कुठे जावा लागतो, त्यामुळे सध्या एसटी बंद असल्यामुळे सर्व जे ट्रॅव्हलर आहेत ते इकडे तिकडे ते काही ना काही आपलं साधन बघत आहे, पर्याय शोधावा लागत. काही तुम्ही कुठे चालले आहात आणि इथून आता बसेस बंद असल्यामुळे, संप चालू असल्यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय? बसेस बंद असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. समजा सिरियस पेशंट असेल, दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर खूपच त्रास होत आहे, आणि ट्रॅक्सचे रेट पण डबल केले त्यांनी, त्याच्यामुळे बसेस बंद आमची खूप गैरसोय होत आहे. कुठल्या आहात आणि इथं कसाठी आला नागपूरमध्ये? मी काटोलचे आहेत आणि नागपूरला मी दवाखान्यात जायसाठी आलो आहे. प्रवाशांना या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. कॅमेरामन सौरभ होलेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर. तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवापूर आगारातील एसटी सेवा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पूर्णपणे बंद आहे. एकमेव नंदुरबार आगारातून जिल्हा अंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. पहाटेपासून शहादा अक्कलकुवा नवापूर या आगारामधून एकही बस बाहेरगावी रवाना झालेली नाही आहे. या संपाचा प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचं नवापूर आगाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.